राहुल गांधींचा माणूस आहे, तपासावं लागेल. कारण काँग्रेसची माहिती दुसरी आहे आणि इकडे हा राहुल गांधींचा माणूस आहे अशी माहिती आहे. आणि म्हणून मग या माहितीला तपासावं लागेल. तपासासाठी म्हणूनच सांगतोय की तपास यंत्रणेमध्ये आपल्याला जर वाटलं कोणी ठेवायचं असेल ठेवता येईल, पण असं काहीतरी बेछूट बेफान आरोप करायचे ही एक नवीनच सवय लागली आहे. मला वाटतं की आता आरेला कारे राजकारण आता मुद्द्यावरून बुद्ध्यावर गेला आहे. आणि मग अशा घटना होतात. आता तुम्ही स्वतःच माहिती देत आहात की वैभव नाईकचे कार्यकर्ते होते. म्हणून मला वाटतं की चौकशीमध्ये काय करावं, त्याची चौकट काय असावी याच्यावर जास्त भर दिला पाहिजे. पण दुर्दैव आहे, आता छत्रपती शिवाजी महाराजांनाही आपण राजकारणाचा विषय बनवण्याचा प्रयत्न केला तर शिवभक्तांना हे मान्य नाही. नाही, मी आपल्याला अतिशय स्पष्ट शब्दात सांगतो की काही विषय हे या संदर्भामध्ये धोरण करून राज्यात आपण त्याची अंमलबजावणी करण्याचे विषय आहे. मी काल एक जे आर्ट स्कूलच्या डायरेक्टरचं मत ऐकत होतो. चूक काय झाली याच्या संदर्भात ते आपलं काही मत व्यक्त करत होते. मला वाटतं की आपल्याला धोरण करावं लागेल. या अगोदर अशीच घटना भारतीय जनता पार्टी शिवसेना आदरणीय मनोहर जोशीसह असताना अशी एक घटना झाली होती. त्या घटनेनंतर एक राज्यव्यापी धोरण करण्यात आलं होतं की कोणीही कोणत्याही पुतळ्याची विटंबना होऊ नये याची काळजी घेण्यासाठी. मला वाटतं की आता बांधकामासाठी करण्याची आवश्यकता दिसत आहे तर मग त्याचं धोरण केलं पाहिजे. पण या पद्धतीने फक्त राजकारण करायचं, कारण जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर महाविकास आघाडीच्या लोकांना सुचत नव्हतं आपण काय करावं, आता या विषयाचं राजकारण करून छत्रपती शिवाजी महाराजांना या संदर्भामध्ये एकही सूचना, मी सुद्धा तुमच्या बातम्या ऐकतो, एकही सूचना कोणी विरोधी पक्षाने केली नाही की याचं धोरण काय असावं, चौकशीचा अँगल काय असावा, त्याची चौकट काय असावी, यामध्ये आपल्याला आवश्यक चौकशीसाठी कोणते विशेष लोक त्यामध्ये नियुक्त करायचे याच्यावर काहीच बोलत नाही. फक्त एवढंच. आणि मग यामधून काय निष्पन्न होत आहे? आणि जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने बेछूट बेफान आरोप करायचे आहे की हा ठेकेदार होता, तेव्हा मग का नाही बोलले? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्यासाठी संवेदनशील विषय नाही का? हा अभिमानाचा विषय नाही का? मला वाटतं की व्यक्तिगत रीतीने या संदर्भात एक स्वयंस्पष्ट परिपूर्ण राज्याचं बांधकामाचं धोरण करण्याची आवश्यकता आहे. नाही, धोरण बनवायचं म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष जे राज्यातले महत्वाचे अस्मितेचे अभिमानाचे विषय असतात नेहमीच एकत्र येतो. आता कर्नाटकमध्ये जेव्हा व्हायचं तेव्हा आम्ही सुद्धा आमच्या सरकारच्या विरुद्ध विधानसभेत ठरावाला मदत करायचो ना. कुठं राजकारण आपण करायचो? मला वाटतं की याचं राजकारण करण्याचा हा विषयच असू शकत नाही. आणि एकदा जर अशी स्पर्धा लागली तर या स्पर्धेला मग कुणी थांबवू शकणार नाही. आपण योगदान देण्याची आवश्यकता आहे की आम्ही यामध्ये सूचना करणं, चौकशी समितीमध्ये करणं, कोणताही बेछूट आरोप करायचा का? आणि मी मागे सुचवलं होतं की बेछूट आरोप करणाऱ्यांकडून त्यांना तुम्ही माहिती घ्या ना, त्यांच्याकडून माहिती नाही घ्यायची, त्यांना सोडून द्यायचं.